2022 का महिला दिन 8 मार्च की रंग भरी शाम, प्रतीक सोसाइटी में छोटे बड़ों की धूम, युवा महिलाओं का ग्रेशियस डांस, बुजुर्ग महिलाओं के गीत, किसी की कविता तो पासिंग द पार्सल खेलते हुए किसी की खूब मजेदार पनिशमेंट, सब महिलाओं ने इस कार्यक्रम में खुलकर सहभाग लिया। केक को एक साथ काटकर महिलाओं के दिन को विशेष बनाया। तो चलो देखते हैं सबके परफॉर्मेंस को। स्टे ट्यून्ड विथ मी। चिमुकली नणनबाई चुगली थलकी बिगभर लागराला हातभर जिलपी
बाबांची माया काय मामांची न येते पाणी ताकुलं म्हणून जायका धरते बहिणानं जाऊ यात अंतर वेगळं राहायचं भारी सुख दोघांचा संसार सदा दिवाळी असला दोघां तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं छान छान द्यायचं गुलूगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्या आवडी निवडी दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड बिस्कुट आणि दह्याची साय त्यावर लोणकट साजूक सूप वेगळं राहायचं भारी सूप रडले पडले आणि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मला याचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसं पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही यांच्याही वागण्याची तरात नवीन गोडभर आणि द्यायला पण बायको गोडभर चहा द्यायला पण बायकोच हवी बारळ तरी ते खपायचं नाही मिनिटभर कसलं त्याला घ्यायचंही नाही स्वयंपाक करायला मीच बाळडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची मीच आणि यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झालं खूप वेगळं राहायला वेगळं राहायचं कळायला लागलं तू प्रत्येकाच्या घरी एक तरी दुधाची पिशवी असते मग ती तुम्ही का बाजूला ठेवत नाही ती का कचऱ्या डब्यामध्ये टाकता आणि कचऱ्या डब्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं काय होत असतं हे आपल्याला पावसामध्ये समजतं म्हणजे असं नाहीये की मुंबईकरांनी करायचं आणि आपण करायचं नाही हा प्रश्न येत नाहीये कारण का हे जे सगळं पाणी असतं ते एका ठिकाणी कुठेतरी जात असतं समुद्राला मिळत असतं बरोबर आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की प्रत्येकीने 15-15 दिवसांनी आपल्याकडे समर्थ भारत व्यासपीठाची गाडी येते आपल्याला गेट जवळ प्लास्टिक जे काही तुमच्या घरी प्लास्टिक असेल ते तुम्ही एका पिशवीमध्ये साठवायचं आहे आणि ते 15 दिवसांनी आमचं ग्रुपवर माझा नेहमी मेसेज असतो 15 दिवसांनी ते तुम्ही ती पिशवी जी आहे ती फक्त गेटवर 10-10:30 पर्यंत ठेवायची त्यांची गाडी येते घेऊन जाते आपल्याला काही कुठे पैसे द्यायचे नाहीये आणि पिशव्या पण आपल्या घरात भरपूर असतात त्याच्यातलीच एक पिशवी वापरायची आपण ती तिथे नेऊन ठेवायची फक्त हे फक्त छोटंसं जे काम आहे ती एक आपली प्रतीकची सेवा म्हणा किंवा ठाण्याची सेवा म्हणा आपली सेवा आहे आणि मी ह्याच्या पुढे आणखीन एक म्हणे की आपल्याकडे रोज बलवंत येतात ते सफाई कामगार म्हणून आहेत आणि कचरेवाले कोण तर आपण आहोत कारण का आपण कचरा करतो आणि ते सफाई करतायत कारण का आपल्या घरातली जी घाण आहे ती ते घेऊन जात आहेत कळलं की नाही एवढं तरी तुम्ही प्रत्येकीने समोरच्याचा विचार करायचा आणि ते प्लास्टिक मुक्त कसं होईल ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा बस माझं एवढंच सांगणं आहे थँक्यू यहाँ की महिलाओं का टैलेंट इंतु देखकर कोई भी प्रभावित हो सकता है केक कटिंग पानीपुरी और सेवपुरी वाले को अपने सोसाइटी में बुलाकर सबको चाट की दावत देना इस कार्यक्रम को प्लान करना सुबह सुबह उठकर सब महिलाओं को प्रत्यक्ष मिलकर चॉकलेट और छोटा सा प्यार भरा ग्रीटिंग कार्ड देना ये सब चौंका देने वाला है Hats off to women for finding the free entertaining time after their busy chores. और इस वीडियो में दिया हुआ इको फ्रेंडली एडवाइस बिल्कुल मत भूलना हा और ये रास्ता सबने अपने फ्यूचर के लिए इस्तेमाल करना चाहिए और आखिर में हैप्पी वुमेन्स डे टू ऑल